नमस्कार। मालमत्ता खरेदी करायची म्हटली की त्यात दोन मुख्यतः पर्याय असतात। एक म्हणजे ती मालमत्ता एकाच मालकाच्या नावावर असू शकते किंवा त्यामध्ये एकापेक्षा अनेक सहखरेदीदार असू शकतात आणि त्या परिस्थितीत ती मालमत्ता त्या सहखरेदीदारांच्या एकत्रित किंवा संयुक्त मालकीची होते। आता सहखरेदीदार करण्याची सुद्धा दोन कारणं असू शकतात। एक अर्थातच व्यावहारिक कारण, जेव्हा सगळे सहखरेदीदार त्या खरेदीकरता आर्थिक योगदान देत असतील तेव्हा अशा सगळ्या लोकांना त्या करारामध्ये सहखरेदीदार म्हणून सामील करणं हे अगत्याचं आहेच। मात्र दुसरं कारण असतं ते म्हणजे भावनिक, म्हणजे अशा व्यवहारांमध्ये सगळे सहखरेदीदार आर्थिक योगदान देत नसतात। आर्थिक योगदान किंवा प्रत्यक्ष किंमत एखादाच सहखरेदीदार चुकवत असतो, मात्र केवळ भावनिक नातेसंबंधांमुळे आई वडील, वैवाहिक जोडीदार, अपत्य किंवा भाऊ बहीण अशा जवळच्या नातेवाईकांना या व्यवहारामध्ये सहखरेदीदार करण्यात येतं। आता असं सहखरेदीदार करण्याला कायद्याने कोणतीही अडचण नाही। प्रत्येकाच्या इच्छेनुसार कोणीही असा भावनिक सहखरेदीदार आपल्या करारामध्ये सामील करून घेऊ शकतो। मात्र असं करताना या व्यवहाराचे भविष्यात काय संभाव्य चांगले वाईट परिणाम होऊ शकतील हे लक्षात घेतलं पाहिजे। आता अशा व्यवहारांच्या संदर्भात वाईट परिणाम होण्याची शक्यता ही दोन प्रकारे असते। पहिला म्हणजे जर तुमचे सहखरेदीदाराशी असलेले नातेसंबंध बिघडले तर, आणि दुसरं सहखरेदीदाराचं मृत्यूपत्र न करता किंवा तुमच्या व्यतिरिक्त एखाद्याला लाभार्थी करून मृत्यूपत्र केलेलं असेल आणि त्याच्यानंतर जर सहखरेदीदाराचं निधन झालं तर। आता या दोन्ही शक्यतांचा आपण थोडक्यात माहिती बघूया। समजा आपल्या करारामध्ये सहखरेदीदार आहेत आणि त्या सहखरेदीदारांशी आता आपले नातेसंबंध पूर्वी इतके चांगले राहिलेले नाही आहेत। असं जर झालं तर ते त्या मालमत्तेमध्ये सहखरेदीदार असल्यामुळे त्यांच्या सहमती किंवा संमतीशिवाय त्या मालमत्तेसंदर्भात कोणताही मोठा निर्णय, करार, व्यवहार किंवा हस्तांतरण करणं हे जवळपास अशक्यच असतं। एवढंच कशाला, मध्यंतरी एक दोन प्रकरणं अशी सुद्धा घडली की काही लोकांनी, म्हणजे दोन सहखरेदीदारांनी, बांधकाम सुरू असलेल्या एका प्रकल्पामध्ये घर बुक केलं, ॲग्रीमेंट केलं आणि ताबा घ्यायची वेळ येईपर्यंत त्या दोन खरेदीदारांमध्ये मतभेद निर्माण झाले होते आणि तो जो विकासक होता, म्हणजे तो जो डेव्हलपर होता, तो दोघं आल्याशिवाय किंवा दुसऱ्याची लेखी संमती असल्याशिवाय एका सहखरेदीदाराला ताबा देण्यास तयार नव्हता। म्हणजे पैसे देऊन झालेले आहेत, व्यवहार पूर्ण झालेला आहे, घर तयारसुद्धा आहे, पण तरीसुद्धा ताबा घेता येत नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती। ताबा मिळाल्यानंतर समजा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली तर मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकरणांमध्ये त्या मालमत्तेचे करार, व्यवहार किंवा हस्तांतरण करणं हे जिकिरीचं होऊन बसतं, कारण अशा सगळ्या गोष्टी करण्याकरता सगळ्या सहखरेदीदारांची सहमती किंवा संमती हे आवश्यक असते। दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे सहखरेदीदाराचं मृत्यूपत्र न करता निधन झालं किंवा सहखरेदीदारांनी त्याच्याबरोबरचे सहखरेदीदार वगळता त्रयस्थांना लाभार्थी केलेलं मृत्यूपत्र आहे आणि त्याच्यानंतर त्याचं निधन झालं। पहिल्या शक्यतेत समजा मृत्यूपत्र न करताच निधन झालं तर मयत व्यक्तीच्या वर्ग एकच्या सगळ्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा प्राप्त होतो आणि त्या सगळ्या वर्ग एक वारसांची सहमती किंवा संमती असल्याशिवाय त्या मालमत्तेचे करार, व्यवहार किंवा हस्तांतरण इत्यादी काहीही करता येत नाही। दुसरी शक्यता ती म्हणजे समजा त्यांनी मृत्यूपत्र केलेलं असेल पण मृत्यूपत्रामधले लाभार्थी त्रयस्थ व्यक्ती असतील तर वर्ग एकच्या वारसांप्रमाणेच त्या त्रयस्थ व्यक्तींची सहमती किंवा संमती जोवर मिळत नाही तोवर
उरलेल्या सहखरेदीदारांना त्या मालमत्तेसंदर्भात कोणतेही मोठे निर्णय, करार, व्यवहार किंवा हस्तांतरण करता येत नाही. सहखरेदीदार विशेषतः आर्थिक योगदान नसताना केवळ भावनिक मुद्द्याच्या आधारे करारामध्ये सामील केलेले सहखरेदीदार आणि त्यांच्या संदर्भात नातेसंबंध बिघडणं किंवा त्यांचं दुर्दैवाने निधन होणं या घटना घडल्या तर काय काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याची आपण आत्ता थोडक्यात माहिती पाहिली. ह्या सगळ्या माहितीचा आणि या सगळ्या संभाव्य परिणामांचा पुरेपूर विचार करून मगच केवळ भावनिक आधारावर एखाद्या व्यक्तीला किंवा जवळच्या नातलगाला मालमत्तेमध्ये सहखरेदीदार करायचं किंवा नाही करायचं हा निर्णय आपण घ्यावा. या बाबतीत घिसाडगाईनी किंवा इतर चार लोक करतात म्हणून, इतर चार लोक सांगतात म्हणून त्यांचं अंधानुकरण कृपया करू नका. याच विषयावरचा सविस्तर लेख आज दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजीच्या दैनिक लोकसत्ता वास्तुरंगमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्या लेखाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपल्यापैकी ज्यांना तो लेख वाचायचा असेल त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून अवश्य वाचावा. धन्यवाद.